वळूया पुढच्या बातमीकडे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नाराज असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. नेतृत्ववान कर्तव्य कार्यकर्त्यांचे पाय छाटू नयेत असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये वाद नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तुपकरांची नाराजी असेल तर त्यांनी ती आमच्या समोर मांडावी असंही शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी संघटनेमध्ये काम करणाऱ्यांचा घात केला असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. तेव्हा संघटना ही कोल्हापूर पुरती होती. नुकतं सांगलीत काम सुरू झालं होतं. त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात सुद्धा आली असेल तर ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. मी कार्यकर्त्यांचे पाय नाही छाटले पाहिजे. कार्यकर्त्यांचे पायला नेतृत्व छाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं पाव आयुष्यामध्ये कोणतं असू शकत नाही. लक्षात ठेवा, त्याचा तळतळाट लागतो कार्यकर्त्याचा धडाड ठेवा, कारण त्यांनी तुमच्यासाठी जीवाचं दान केलेलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये वाद असल्यासंदर्भातल्या उलटसुलट बातम्या माध्यमातून येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. रविकांत तुपकरांची काही नाराजी असेल तर त्यांनी आपलं म्हणणं मांडावं. आणलेले कार्यकर्ते, रविकांत तुपकरनं आणलेले कार्यकर्ते, त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि समोरच्याची शिकार करायची हा पायंडा राजू शेट्टींचा जुना आहे. जसं मांजरीन स्वतःची पिल्ली खाती तसा राजू शेट्टी ही एक मांजरीनीचाच जात आहे. ते स्वतःच पिल्ली खातात.